आहेत 30, 32, 35 त्या ठिकाणी कार्यक्रम होता आणि मी सगळ्या तांड्यांवर दरवर्षी जातो. मी त्या ठिकाणी त्या गावामध्ये गेलो आणि ते होत असताना आमचे जे तिथले सरपंच आहेत त्यांच्याकडे त्यांची बहिणीची डेथ झालेली होती पण तिथे गाडी जात नव्हती आणि म्हणून मी मोटरसायकलवर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बसून त्या ठिकाणी गेलो. रस्त्यात येताना काही ठिकाणी दाब तुंबलेली होती. कार्यक्रमाला सांगितलं की भाऊ इथे अशी अशी घाण आहे. मी म्हटलं टाक त्या तुम गाडी जाऊ दे काय होईल ते होईल आणि म्हणून आम्ही तिथून जोरात गाडी घेऊन निघून गेलो. माझ्या मागे आता गाव आहे तांडा आहे वंजारी तांडा तिथे मोठी यात्रा होती त्यामुळे तिथे 10-12 गाड्या माझ्या मागे कार्यकर्त्यांच्या अजून होत्या आणि म्हणून आम्ही तिथून जोरातून गाडी काढलेली. त्याचा विपर्यास त्या ठिकाणी केला जातो की गावात एवढी घाण कशी तशी कशी. आता पावसाळा आहे पाऊस पडलेला आहे त्या गावामध्ये कामं चालू आहेत कामं सगळे मंजूर आहेत. लिहा तांडा आमच्या तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव आहे आणि ते 80% भाजपचं आहे. विशेष म्हणजे सगळी त्याची बॉडी आमची आहे. आतापर्यंत 30 वर्ष सगळ्यात जास्त मतं मला त्या गावात मिळतात तालुक्यामध्ये. ही वस्तुस्थिती आहे. पण एका गल्लीमध्ये थोडा खोलगट भाग होता तिथे पाणी साचलेलं होतं आणि त्या पाण्यातून आम्ही गाडी टाकली माझ्या कार्यकर्त्यांनी आणि मी बाहेर निघालो तिथून. म्हणजे रस्ता कंटिन्यू केला एवढाच तो विषय आहे. पण विरोधकांनी त्याचा फार विपर्यास केलेला आहे. मला वाटतं आता घोडा मैदान समोर आहे. तुम्ही ताकदीने लढा. आता मी तर 6 वेळा आमदार झालेलो आहे. आता कोणाला ज्याला तिकीट मिळेल भाजपचं त्याच्या विरोधामध्ये तुम्ही लढा ना. तुम्ही असे सोशल मीडियावर असं झालं तसं झालं. आता गाव आता पावसाळाच एवढा आहे पाऊस एवढा पडतोय त्यामुळे पाणी थांबलेलं होतं. मंत्री असताना गावात पाणी कसं काय हे कसं काय चिखल कसा काय आणि एखादी गल्ली राहून गेली असेल एखादी दुसरी गल्ली तर त्याच्यामध्ये कामकडी जबाबदारी निश्चित माझी आहेच. पण मोटरसायकलवर मी गेलो त्या छोट्या गल्लीमधून गाडी जात नव्हती म्हणून पण त्याचा एवढा काहीतरी भाव करायचा. मला वाटतं विरोधक बिचारे आता हतबल झालेले आहेत. तुम्हाला माहिती आहे तालुका काय लोकसभेला सुद्धा एवढ्या परिस्थितीमध्ये किती मताधिक्य आम्ही या ठिकाणी मिळवलं त्याची आपल्याला कल्पना आहे.